गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आम्ही एक आम्ही हरिद्वार मधून रुपयडिया कमीत कमी 17 ते 18 तास आम्ही ट्रॅव्हलिंग केली आहे बसमध्ये. या बसमध्ये आम्हाला एक काका भेटली होती. तुम्हाला सर, माझं नाम पंकज कुमार द्विवेदी आहे. पंकज कुमार द्विवेदी द्विवेदी या काकाने काम मुंबईमध्ये केलं आहे, पण त्यांनी आम्हाला एवढी मोठी हेल्प केली की आज आम्हाला त्यांनी आपल्या घरातप्रमाणे घरातल्या माणसाप्रमाणे आम्हाला त्यांनी सोय दिली. व्यवस्थित त्यांनी आम्हाला शीट वगैरे दिले आणि आम्हाला त्यांनी व्यवस्थित सांभाळून या त्रिपेडियालामध्ये आणलेले आहे. आणि मित्रांनो, आता पूर्ण म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती थोडी म्हणजे खालावले, कारण का प्रवास 5-6 दिवसाचा होता. एक सांगतो तुम्हाला, आपल्या इकडं एस टी ड्रायव्हर एक असतो, पण मला आज एस टी ड्रायव्हर 2 आणि 1 कंडक्टर. म्हणजे उद्या काही म्हणजे प्रॉब्लेम आहे प्रत्येकाला हेल्प करण्यासाठी. धन्यवाद. चलो, जय महाराष्ट्र. शशी म्हणून नाव आहे त्यांचं, नेपाळचे आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प केले की त्यांनी आम्हाला हे सायकल वगैरे सगळे अरेंज करून दिले. त्यांच्या घराच्या बाजूलाच ते शंकर महादेवांचं स्थान आहे, तिथपण ते आम्हाला हेल्प करणार आहेत. शशी साहेब, आता आम्ही नेपाळ त्रिपेडीमध्ये उतरलेलो आहोत. आम्हाला हे असे सायकल असतात नेपाळला, हे बघा अशा प्रकारे सायकल आम्हाला न्यायला. आज मी सायकलवरती बसलो आहोत. मला खूप मला म्हणजे खरोखर बरं वाटतं. म्हणजे आज आता मी नेपाळला आहे. रूम घेतले, जेवण वगैरे झालं, थोडंसं मला सर्दी ताप वगैरे होतं, तर मी मेडिकलला आलो. आणि मेडिकलमधून हा एक कप कॅरी हा औषध घेतला मी. मला जरा कप झाला आहे तर औषध घेतला आहे. आणि तुम्हाला नेपाळचे 100 रुपये दाखवतो आहे, बघा नेपाळचे 100 रुपये. तर त्यांनी मला आता औषध वगैरे दिलं आहे, आता औषध घेतो. 2-3 टाईम त्यांनी औषध घ्यायला सांगितलं आहे. या साहेबांचा मेडिकल आहे, आता मेडिकलमधून औषध घेतलं आहे. आता औषध घेऊन थोडंसं आराम करतो रूमवर. मी त्यांच्याकडून मेडिकलमधून सिनारेस्ट गोळी घेतली, तर त्यांना मी 100 रुपये आपल्या इंडियाचे 100 रुपये दिले, तर त्यांनी मला 130 रुपये दिले. हे बघा, कारण का आपले 100 रुपये तिथे 160 रुपये होतात. हे 2 50 आहेत आणि 20 आणि 10. आता जेवल्याच्या नंतर मी मेडिकलला गेलो, मेडिकलमधून औषध गोळ्या घेतली, दाढी वाढले. तर नेपाळला दाढी करतो आहे, हे बघा हे काका दाढी करत आहेत, माझी दाढी करतो आणि करतो आहे. जरा वेगळीच फिलिंग होती आज नेपाळला दाढी कशाप्रमाणे करतो. आता आम्ही रूमवरनं निघालो, आता बसमध्ये बसलो आहे आम्ही. तर नेपाळ काठमांडू तर आमचा प्रवास आहे. वेस्टली कसा प्रवास आहे? 13 तासाचा आहे प्रवास आमचा. 13 तासाचा आहे. आम्ही सकाळी कमीत कमी 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही काठमांडूला पोहोचणार आहोत. काठमांडूला जाताना गाडीमध्ये भेटला मित्र. पुरा तिथं खेळ
काठमांडूला जाताना म्हणजे असं एक टोल लागला त्या टोलवरती हा भेट यारा करते सगळ्या सगळ्या यारा करते नेपाल ते काठमांडू 14 तासाचा बसचा प्रवास आम्ही केला होता. आता आम्ही उतरलोय आणि आम्ही आता जातोय पशुपतीनाथला दर्शनाला. अजून इथून चालत जातोय, कमीत कमी 4 किलोमीटर आहे. आता बघू तर काय गाडी भेटते कसं काय ते पाहता. आम्ही 5.5 चला दिलंच आहे ना, चालू ना आपण आणि काय. 14 तासाचा प्रवास केलाय बसचा. आता इथे 1.5 किलोमीटर सांगतोय, 1.5 किलोमीटर चालत जातोय. आता आम्ही पशुपतीनाथला आलो. पहिला मंदिराचा गेट दाखवतो तुम्हाला. हे बघा पशुपतीनाथ गेटवरती लिहिलं आहे. आता आम्ही पशुपतीनाथजीचं दर्शन घेतलं. आतमध्ये काय फोटोग्राफी म्हणजे फोटो वगैरे काय व्हिडिओ वगैरे काय काढून देत नाही. बाहेर आहे बघा तुम्हाला मंदिराचं. हा मंदिराचा दरवाजा आहे, इथून एंट्री केली जाते. गणेश भाई हे सगळे आपले मेंबर आहेत. आता आमचं पशुपतीनाथजीचं दर्शन झालं. आता आम्ही रोहित किती किती काय मला बघून भाविक अभिषेक घालायला येतात. त्या अभिषेकची जागा आहे ही बघा, अभिषेकची जागा आहे.
ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। अरे ओय लावरे क्या पाले जे आपण शंकर महादेवांना नेतो आपण द्रोण द्रोणामध्ये प्रसाद वगैरे ते द्रोण बनवते हे बघा कसे बनवते बघा पानांचा द्रोण बनवते इधर 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 देखो ऊपर ऊपर दिखाओ यस थैंक यू पशुपतिनाथ च्या मंदिरामध्ये एक काम चालू आहे आम्ही पशुपतिनाथचं दर्शन घेतलं आता आम्ही बाजूच्या हॉटेलला जेवतोय गणेश गणेश रोहित जेवण करतो आणि मुंबईला जा हे जेवण आहे हॉटेलला जेवलो आम्ही जेवण वगैरे व्यवस्थित झाला एकदम आता आम्ही डायरेक्ट मुंबईची प्लॅनिंग करतोय तसं आता आम्ही नेपाळमध्येच आहोत आता आम्ही एक टॅक्सी करून बस डेपोला निघतोय मागशी बसमधून आलो पशुपतीनाथच्या दर्शन मंदिराच्या इथं पशुपतीनाथचं दर्शन झालं आता 7:30 बस आहे आधी काठमांडू बस स्टेशनला आहोत हे बघा अशा बस लागलेल्या असतात प्रत्येकाच्या आमची बस तिथे रेडी आहे आता 7:30 आमची बस सुटणार आहे आता 7:30 बस सुटल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट सोनी बॉर्डरवरती जाणार आहोत म्हणजे नेपाळच्या बॉर्डरवरती जाणार आहोत तिथून आपण इंडियन बॉर्डर क्रॉस नेपाळ बॉर्डर क्रॉस करून इंडियन बॉर्डरमध्ये जाणार आहोत आता जस्ट निघालो नेपाळ बाउंड्रीला बसमध्ये बसलोय